दांडक्यानं असली पाहिजे ती सगळी, उडली नाही पाहिजे त्यांना. हे इकडनं तिकडं तिकडनं इकडं उड्या आणणार, आता म्हणणार ते अमका जातोय तमका येतोय. मतदार असं म्हणते आता यांच्यासाठी कोणता दांडा आती. हे जे चाललंय ते राजकीय अजित पवाराचं, ते खरोखर तोपलं दडवायसाठी चाललंय. बजरंग बापू परमनीर, माझं वय 76 आहे. मी अजूनपर्यंत आपल्या राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री बघितले नाहीत, परंतु आता ह्यावेळेला आम्हाला बघायला मिळते. या हे काय आहे, आत्तापर्यंत ईडीनं चौकशी लावली ह्यांच्या पाठीमागं आणि म्हणून ते राष्ट्रवादी सोडून दुसरा पक्ष काढू लागले का काय एव. आणि हे आम्हाला जनतेला आम्हाला भाजपची ही नीती अयोग्य आहे, कारण आत्तापर्यंत ईडी चौकशी का लावून त्यांना आपल्याकडे खेचायचं घेतलेलं आहे, प्रत्येक मंत्र्यांना, प्रत्येक पुढाऱ्यांना. कारण आणि पुढारी बी त्यांच्या पाठीमागं पाहतात, कारण आपली ईडी चौकशी लागली तर आपला भ्रष्टाचार आपण मुक्त हो, म्हणून ते त्यांच्या पाठीमागं पाहत आहेत. भविष्यात नाही थोडाफुडीच चालणार, थोडं येतं इथून थोडं. सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, पाठीमागे पिक्चर आला होता कोणता झेंडा हाती घेऊ, आज परिस्थिती अशी आहे की मतदारांना काहीच कळणार. तेव्हा मतदार असं म्हणते आता यांच्यासाठी कोणता दांडा हाती घेऊ, कारण जे काय चाललेलं आहे ते कुणासाठी चाललं आहे तेच कळणार. प्रत्येकाला वाटते की हा पक्षाला आपला विकास होईल, तो पक्षाला विकास होईल. मग जर तुम्ही सर्व एक आहात तर सर्वजण एकत्र हे करून, आणि आदरणीय पवारसाहेबांच्या विषयी जरी राजकीय जरी आमचे असले तर त्यांच्याविषयी महाराष्ट्रात कुणीच काय वाईट बोलू शकत नाही. तरी माझी अशी इच्छा आहे की पवारसाहेबांनी सुद्धा एक सोहा म्हणून ते एक आजीदादाकडे देऊन टाकावं सगळं गबाळं. सांभाळ हे तरी तू, मी इतक्या 84 वर्ष सांभाळलं, तुम्ही सांभाळा. आणि ही जी राजकीय जी आता वाईट परिस्थिती चालली, शिवसेनेच्या वतीनं काय माणसं चुकीचं बोलतायत, राष्ट्रवादीच्या वतीनं काय माणसं चुकीचं बोलतायत, भाजपच्या वतीनं काय माणसं चुकीचं बोलतायत. आणि बोलत असताना जे आम्ही इथं आहे, हे शेतकरी आम्ही, ग्रामीण भाग, इथं काय चाललं आहे, पाऊस नाही, दुष्काळी परिस्थिती, पेरण्या नाहीत, शेतकरी अडचण, आणि ह्याचा तुम्ही कधी काही विचार करणार आहे का नाही. आणि हे जर करत नाही तुम्ही तर तुम्हाला राज्य करण्यात तरी काय अधिकार आहे. आम्हाला असं वाटलं होतं की भाजप सेनेचं सरकार आलं, सेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आणि नेमकं चाललं आहे का, आम्ही कुणाच्या मागं जायचं हे उत्तर एकदा सर्वांनी एकत्र बसावं. आणि माझं आजही मत असं आहे की आदरणीय पवारसाहेबांनी आणि जे महाराष्ट्रातले ज्येष्ठ ज्येष्ठ माणसं असतात, त्या ज्येष्ठ माणसांनी विचार करून या महाराष्ट्रातली राजकीय चांगली सुसंस्कृत परिस्थिती कशी पुन्हा एका जागेवर येईल ही मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परंतु सध्याची जी काय परिस्थिती आहे तेव्हा मी व्यक्तिशः तर नाराज आहे, कारण मी सुद्धा राजकारण खूप वर्ष करतो आहे, हे मला तर हे काहीच पटलं नाही, कुणाचंच पटलं नाही. आणि पवारसाहेबांच्या विषयी आदर हा कुणाच्याही मनातला कमी होणार नाही. आजची जी राजकीय परिस्थिती देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललेली आहे ती अतिशय केविलवाणी आणि सर्वसामान्य माणसांच्या विचाराच्या आवाक्याच्या बाहेरची खरोखर चाललेली. कोण कुठं जाते, आता रवी परमणे बोलले की कोण कुठं जाते आणि कोण कुठं काय करते आणि आम्ही नेमकं काय करायचं. आम्ही शेतकरी आता पेरायचं म्हटलं, पाऊस नाही. आणि हे जे चाललं आहे ते राजकीय अजित पवाराचं, ते खरोखर तोपलं दडवायसाठी चाललं आहे. आणि हे सतत जे गेल्यात तिथं मंत्री झाल्यात ते पूर्ण भ्रष्टाचारी आहेत, ह्यांच्या मागं काहीतरी चौकशी लागली म्हणून हे पवारसाहेबांना सोडून गेलेले. स्वच्छ विचाराचा आणि उच्च शिक्षित असा कुणाचं नाव घ्यावं राजकारणात. एक सातारा जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाणांचं सोडलं तर कुणाचंही नाव ह्या सातारा जिल्ह्यात घ्यायची इच्छाही होत नाही, कारण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. संपूर्ण शेतकरी आज अडचणीत आहे, त्याच्याकडे कुणी बघत नाही, त्याचा प्रश्न काय आहेत विचारत नाहीत. कर्जमाफीचा विषय 50,000 आहे तो तसाच बोंब. राष्ट्रवादी नेमके जर सांगायचं झालं तर खरोखर ती शरद पवारांची, आणि सर्वसामान्य माणूस हा उद्यासुद्धा शरद पवारांच्या बरोबरच राहणार आहे आणि राहिलाच पाहिजे. आणि आम्हीसुद्धा सगळी मंडळी त्याच भूमिकेत आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही राहणार आहे. आता हे पाभर कुणीकडं मोगना कुणीकडं आमचा, आम्ही काय करायचं नेमकं. हां, दांडक्यानं असली पाहिजे ती सगळी, उडली नाही पाहिजे त्यांना. हे इकडनं तिकडं तिकडनं इकडं उड्या आणणार, आता म्हणणार ते अमका जातोय तमका येतोय. हां, इतके दिवस काय चाललंय यांचं, पाठाची शपथविधी काय कायंडी बघितली नाही म्हणून दुपारची घेतली, काय चाललंय काय. अतिशय चुकीचं हे राजकारण राष्ट्रवादीमधनं गेलेली, शिवसेनेतनं गेलेली आणि सगळी काही झालं नाही. गावात पंच व्हायला येणं माणसांचं आयुष्य गेलं, त्यांना मंत्री विंत्री केलं,
हाँ आम्ही गेलो मग आमदार मेमदार अलग हे काय आम्हाला इतरातेत का काय करतात कोणीकडे बिन कोणीकडे बी घुसते ती काय चाललंय काय यांचं आजची जर परिस्थिती बघितली आता आम्ही पूर्वीपासून आज आम्ही 60 वर्षाचे झालोय पूर्वीपासून जे राजकारण चाललं होतं की बाबा एक पुढं मेंढरूळ चालले की सगळे त्या मागं जात होते आम्ही शरद पवारांची कट्टर माणसं आहे आम्हाला इतकं म्हणजे आपुलकी वाटते त्यांच्याविषयी की त्यांचं मी 78 पासून आम्ही राजकारण बघतोय तर इतका सरळ सच्चा माणूस असताना हे अजितदादांनी नको तेच करून ठेवले बरं त्याच्यामुळं आता सर्वसामान्य जनता जायची कुणाच्या मागे एकीकडे अजितदादाचा गट एकीकडे शरद पवारांचा गट म्हणजे अशी संभ्रमावस्थेत सगळी जनता पडली इतके दिवस चाललं होतं कसे एक पक्ष होता राष्ट्रवादीला आम्ही पहिल्यापासून शरद पवारांचीच आहे आणि आम्ही त्यांच्याच पाठीमागे काय ते त्यांचं असेल म्हणणं आता आपण काय सांगू शकतो त्यामुळं आम्ही तर बाबा शरद पवारांच्या पाठीशी आहे कारण त्या राजकारणावरचा आमचा सर्वसामान्यांचा विश्वासच उडलाय माझं नाव संजय परामणे सोमर्डी जावली तालुका सातारा सध्याची जी राजकीय परिस्थिती चालू आहे ती अतिशय गंभीरवाणी परिस्थिती आहे कारण आता सर्वसामान्य लोकांचा म्हणजे राजकारणावरचा पूर्णपणे विश्वासच उडालेला आहे आणि अजितदादा जे भाजपमध्ये गेलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण मूळ राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे आणि ती त्यांचीच राहणार आहे आणि सर्वसामान्य लोकांनी जे पक्षाकडे बघून मतदान केलं होतं त्याचा पूर्णपणे सर्व मतदारांचा या राजकारणी लोकांनी विश्वासघात केलेला आहे अतिशय निंदनीय असं हे राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थितीत चालू आहे।